नमस्कार, आशा जेमी रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पोहे कसे बनवायचे हे सांगणार आहे, पण पोहे हे मऊ आणि लुसलुशीत न करडे होता कसे बनवायचे याच्यासाठी मी काही टिप्स देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा व आवडलं तर सबस्क्राइब करा। पोहे बनवण्यासाठी प्रथम आपण पोहे घेणार आहोत। मी या वाटीने दोन वाटी पोहे घेतलेले आहेत, हे छान निवडून घ्यायचे आहेत। आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आपण आता पोहे एक मिनिट भर असंच पाण्यामध्ये ठेवणार आहोत, म्हणजे आपले पोहे हे लुसलुशीत होतील, कोरडे होणार नाहीत। एक मिनिट झालेला आहे, आता आपण पोह्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। हे असं केल्याने आपले पोहे हे कोरडे होणार नाहीत। आता हे पोहे आपण एक मिनिट भर असंच ठेवून देऊ आणि पोह्यासाठी लागणारे कांदे कट करून घेऊ। पोहे बनवण्यासाठी आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये। तेल छान गरम करायचं आहे। तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत। मोहरी छान तडतडू द्यायची। आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकणार आहोत। मोहरी व जिरे छान तडतडू द्यायचे आणि मगच आपण त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा। कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काही कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची। याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची टाकायची आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे आता मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद टाकून घेणार आहोत। कांदा खूप पण करपू द्यायचा नाही। आपण याच्यामध्ये आता शेंगदाणे टाकून घेणार आहोत। शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार घेतले तरी चालतील। आता हे छान परतून घ्यायचं आहे। आपला हा कांदा आता सॉफ्ट पण झालेला आहे व हलकासा कलर पण चेंज झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता पोहे खूप छान भिजलेले आहेत। हे आता आपण कढईमध्ये टाकून घेऊ। आता हे आपण परतून घेऊ। पोहे बनवत असताना फ्लेम मीडियमच असावी, म्हणजे आपले पोहे लुसलुशीत होतील, कडक होणार नाही, तो कोरडे होणार नाही। आपण याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। आणि हे पुन्हा परतून घेणार आहोत। हे आपण आता एक मिनिट भर झाकून वाफवणार आहोत। एक मिनिट भरच, गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो असावी। एक मिनिटानंतर आपले पोहे तयार झालेले आहेत। आपण आता याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ। पुन्हा छान परतून घेऊ। हे आपले पोहे तयार आहेत। रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा।
आपण आता हे पोहे प्लेट मध्ये काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता कि पोहे किती लुसलुशीत मऊ झालेले आहेत, कोरडे झालेले नाहीत। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। वरतून आपण खोबरं टाकून घेऊ आणि लिंबू।